नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजचा विद्यार्थी ज्ञानार्थी की परीक्षार्थी या निबंधाचा अभ्यास करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा विद्यार्थी विद्यार्थी जेव्हा ज्ञानार्थी असतो तेव्हा त्याची धारणा असते विद्या परम दैवतम विद्येसारखे दुसरे दैवत नाही महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात विद्येविना नीती गेली नीतीविना मती गेली मतीविना गती गेली आणि गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले विद्या हे माणसाचे भूषण आहे ज्याला विद्या नाही त्याला समाजात सन्मान मिळत नाही प्रतिष्ठाही प्राप्त होत नाही विद्या ही माणसाचे शील चारित्र व नीतीचे संवर्धन करते तीच सर्व प्रगतीचे मूळ आहे शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचे माहेर घर होय ज्ञानोपासनेशिवाय तरणोपाय नाही विष्णूशास्त्री चिपळूणकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे वाघिणीचे दूध पिऊन छावे जसे बलवान बनतात तसा शिक्षणाने समाज सशक्त होत असतो ज्ञान हा माणसाला लाभलेला तिसरा डोळा होय यातूनच विज्ञान जन्मते शास्त्रीय शोध लागतात आणि औद्योगिक क्रांती घडून येते युरोपात ये झाली तेव्हा भारतात औद्योगिक क्रांती घडून आली नाही याचे कारण धर्मरूढींनी येथील बहुजन समाजाला विद्येपासून वंचित ठेवले होते ज्ञान विज्ञानामुळे माणसाच्या अंगी प्रयोगशीलता येते प्रयोगाने सिद्ध होईल ते सत्य या धारणेमुळे असत्य लोपते व सत्य उजळून निघते भाव हा सत्य शोधनाचा निकष ठरतो यातून विविध शोध लावतात नवनवी साधने निर्माण होतात अंधश्रद्धा दूर होतात आजचे संपन्न जीवन ही प्रयोगशाळेची देण आहे विद्यार्थी हा असा ज्ञानार्थी हवा आहे पण आज तो परीक्षार्थी बनला आहे म्हणून परीक्षेत उत्तीर्ण होणे एवढेच त्याचे ध्येय बनले आहे यामुळे तो परीक्षेत नकला करणे गुणवाढीसाठी परीक्षकापर्यंत पोचणे अशा वाममार्गाने जात आहे आपण तत्वज्ञ संशोधक व्हावे ही जिद्द त्याच्यात नाही विद्यार्थी ज्ञानार्थी न बनता परीक्षार्थी बनला याचे कारण त्याचे दारिद्र्य होय म्हणून परीक्षा नोकरी व पैसा हेच त्याचे ध्येय बनते त्यातच त्याच्या घरी विद्येच्या वातावरणाचा अभाव व शिक्षण क्षेत्रातील दुरावस्था याची याही कारणांची भर पडते शिक्षण संस्थाचा झालेला बाजार व विकाऊ शिक्षक याचाही त्याला अनुभव येतो शिक्षण घेत असताना त्याच्या डोक्यावर अनेक विषयांचा बोझा असतो साचेबंद अभ्यासक्रमामुळे अभ्यासात त्याला उत्कटता व रुची वाटत नाही शिक्षणानंतर पुढे काय हा प्रश्न त्याला भेडसावत असतो बेकारीच्या वनव्यात आपली हिरवी स्वप्ने राख होणार या कल्पनेने त्याच्या मनाला नैराश्य येते बोफोर्स हवाला इत्यादी प्रकरणातून त्याला राजकीय आदर्शाचा अभाव जाणवतो शिक्षण निरर्थक व पदव्या प्रमाणपत्रे निरुपयोगी असल्याचे त्याला जाणवते यामुळे तो दिशाहीन वृत्तीने जगतो त्याचे भविष्य अंधकारमय असल्याची त्याला जाण होते आणि मग तो नकलांचा सर्रास वापर करतो म्हणून म्हटले आहे परीक्षार्थी काय म्हणतो अनितीने का होईना मिळो नोकरी जीवन आणि ज्ञानार्थी काय म्हणतो एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा निबंध आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका